ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग, नाव ऐकताच अंगावर काटा उभा राहणारी एक भयानक अशी बिमारी. एखाद्याला टीबी झाला तर त्याच्याबद्दलचा सर्व दृष्टिकोन आपला बदलून जातो. तो मानव आहे की नाही अशी त्याला वागणूक मिळते. परंतु या बिमारीपासून बचावणे सोपे आहे. तर चला पाहूया अशीच एक कहाणी. I'm sorry, please mom. या वारी ना पीक पाणी नाही खास झालं, काही घेणं देणं नाही आता आपल्याला सावकारायचं. काही नाही, आज सकाळी वावरात काम करत होतो, पित्याच्यानं झाली असणार. नाही कशा दवाखाना दवाखान्यात दाखवा लागते, हुंद्यांनी बरं असतात. काही नाही, काही दाखवत नाही मी डॉक्टरले. मेडिकल स्टोअर वरून गोळ्या घेऊन घेतो. तुझ्या शाळेत काय सांगता तो भैताळे? काही सांगत नाही तुझ्या शाळेत. आणि एवढी मोठी झाली काय तुम्हाला सांगते? जे करायचं ते कर. अरे काही नाही, यावेळेस जरा पीक पाणी मस्त झालं ना आपलं, पाहायला आलतो मग. अरे लय मजा येते यावेळेस. काय पण काय चेहरा कोण उतरलेला काय झालं? अरे काही नाही, कालपासून लेका लयच खोकला उरायला मले, लयच तब्येत खराब होत राहिली. गोळी घेतली की नाही? अरे गेलतो मेडिकल वाल्यापाशी, त्याच्याजवळून घेतली मी नाही एक गोळी लालवाली. त्या सुरेशने बी नाही खोकला येऊ लागला यार, त्याला मी गोळी सांगितली होती. माझं आहे वाटते यार ती चिट्ठी. मी घेऊन घेतो त्या आपल्या गण्याकडे गेलता ना तू? हा त्या गण्याकडेच गेलतो मी. बर बर, घेऊन घेतो त्याच्याकडून. हा त्याच्याजवळून घेऊन घेतो मी हे गोळी. दोन हप्त्याच्या वर झाले पण खोकला काही ठीक होत नव्हता. पण भाऊ गप पीक पाणी आहे. भाऊ काय पाहायचं? काही नाही, क्षयरोगाबद्दल लिहिलंय बा. लोक मेले म्हणे मागच्या वर्षी आपल्या जिल्ह्यात. हो किचळेस काय जीवाणू होते म्हणे बा. कोणतं जीवाणू आहे? नाव बी वाचता येईल ना काय अजून वाचा काय म्हणे. वजन कमी होते, दोन हप्ते आलं होते. शेवटी क्षयरोगाचे लक्षण दिसून आले. काय झालं रवी दादा? काही नाही काही नाही सुरेश, येतो मी नंतर, भेटतो तुले संध्याकाळी. हो दाजी, हे क्षयरोग नेमकं होते कशाने? हे जीवाणू होते म्हणे. एखाद्या समजा आता इन्फेक्शन असलं एखाद्या माणसाला असला असतो, त्याच्यामुळे दुसऱ्या माणसाला बी होऊ शकतो. दुसऱ्याला बी होते का? हवेतून बी ते फीट चालू जातात. रात्री ताप वाढतच जाते, वजन बी कमी होते, वजन बी कमी होते, जेवण कमी जाते, अजून बेडकातून रक्त वाढते. भयंकर आजार वाटते मला.
इलाज नाही केला तर मरू नाही शकते. इलाज आहे त्याने काय इलाज आता ते आपल्या जिल्हा स्तरीय रुग्णालयावर डॉट सेंटर असते तिथं दाखवायचं रवीला क्षयरोग आहे असे डॉक्टरांनी त्याला कळवले. रवीला आता आपल्या परिवाराची काळजी वाटू लागली व त्याचबरोबर समाजातील विकृत लोकांची त्याला धास्ती वाटू लागली. आपल्या रोगाची माहिती समाजाला कळू नये म्हणून त्याने पुढील उपचार घेण्यास टाळाटाळ केली आणि शेवटी जे होणार ती घडलीच. उसवले धागे उसवले धागे कसे कधी सैल झाली गाठ हो उसवले धागे कसे कधी सैल. तुम्ही आता जे बघितलं हे सर्व एक काल्पनिक कथा होती ज्यात मला असं वाटायचं की मी विना डॉक्टरांच्या सल्ल्याने बरा होऊन जाईल. परंतु माझ्या भावांनो अशा या रोगाचा सामना मी एकटाच का करावा. म्हणून मी ऐन वेळेवर डॉक्टरांचा सल्ला व योग्य उपचार घेतला. म्हणून आज माझ्या आरोग्यात एवढा सुधार आला की आता मी माझ्या परिवारासोबत आनंदी राहू शकतो. खरंच मी माझ्या परिवाराला एक नवीन आयुष्य दिलं. पण रवीने कोणता उपचार केला ते तरी जाणून घेऊया. असहनीय त्रासाने ग्रस्त होऊन अखेर त्याने दवाखान्याचा रस्ता अवलंबला. हॅलो हॅलो बने मला तब्येत लय खराब झाली रे. उद्या दवाखान्यात जावं लागते आपल्याला. खूप दिवस झाले पूर्ण जास्त त्रास होऊ लागला. अखेर डॉक्टरांना क्षयरोगाचे लक्षण आढळलेच. खोकला, ताप, वजन कमी होणे, थुंकीतून रक्त पडणे व अशक्तपणा व थकवा जाणवणे क्षयरोगाचे लक्षण आहे. शिवा कुठून करताय आमचं शिवा. या दोन डबे एका डब्बीमध्ये असं तुमचा आणि दुसऱ्या डब्बीमध्ये सकाळी आजच्या कर्मच्या अगोदर सकाळी सकाळी जो आपला बेलका होतो तो काढ सकाळी सकाळी हा आणि माझ्याकडे घेऊन या. मग आपण टेस्टिंग करूया म्हणजे आणि काय रिसर्च निघतो. टीव्हीवर निदान म्हणून शासकीय रुग्णालयामध्ये डॉट्स मान्य अँटी टीव्ही ड्रगचा 6 महिन्याचा कोर्स दिला जातो. भारतात 36 लाख क्षयरोगाचे रुग्ण आढळतात. त्यातले 4,80,000 रुग्ण मृत्युमुखी पडलेले आहेत. तर मित्रो आपण आज पाहिले की रवीने टीव्हीचा योग्यवेळी उपचार घेतला व टीव्ही सारख्या रोगापासून मुक्त झाला. रवीसारखं आपण जागरूक राहून व योग्यवेळी उपचार घेऊन आपला मोलाचा जीव वाचू शकतो. तर मित्रो जागरूक राहा व सुरक्षित राहा.